जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील मनोज सपकाळ या अंशतः अनुदानित शिक्षकाच्या उपचाराच्या बिलासाठी युगंधर प्रतिष्ठानच्या वतीने वर्गणी गोळा करण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। या आवाहनातून जमा झालेले 54,300 रुपये स्वर्गीय सपकाळ यांच्या कुटुंबियाकडे सुपूर्द करण्यात आलेत। स्वर्गीय सपकाळ हे अंशतः अनुदानित शाळेवर कार्यरत होते। 2 वर्षांपूर्वी त्यांच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या होत्या। त्यांच्या आईने त्यांना आपली एक किडनी देऊन जीवनदान दिले होते। जीवनाची लढाई जिंकणारे सपकाळ हे कोरोनाच्या लढाईत मात्र हरले। जालना येथे उपचारादरम्यान त्यांचे 30 एप्रिल रोजी निधन झाले होते। उपचार घेतलेल्या एका खासगी दवाखान्याचे 60 ते 70 हजार रुपये बिल बाकी होते। सपकाळ यांच्या कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्याने बिल भरण्यासाठी हातभार लावण्याकरिता युगंधर प्रतिष्ठानने मदतीचे आवाहन केले होते। या आवाहनामधून 54,300 रुपये संकलित झाले होते। ही रक्कम सपकाळ यांच्या कुटुंबाकडे रविवारी सुपूर्द करण्यात आली। यावेळी युगंधरचे अध्यक्ष विनोद कळंबे, सचिव धनंजय मुळे, मुख्याध्यापक समाधान दूनगहू यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। रावसाहेब अंबोरे, MCN News, जाफराबाद।